आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. शिंदे गटाचे आमदार संतोष वांगर यांनी मध्यान्ह भोजनांतर्गत निकृष्ट जेवणाचा भांडाफोड केलाय. हिंगोली शहरातील लिंबाळा एमआयडीसी परिसरात बनवल्या जाणाऱ्या मध्यान्ह जेवणाच्या ठिकाणी बांगर गेले आणि तिथल्या कंत्राटदाराला समज दिली. आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, निकृष्ट दर्जाचं जेवण या ठिकाणी दिलं जात होतं आणि त्याचाच बांगर यांनी भांडाफोड केलेला आहे. मैनेजर है कोण आहे ते? चल इकडे सगळा लूट कारभार चालला. अरे मैनेजर इकडे. कृपया माहितीसाठी सोमवारचा मेनू चपाती चना डाळ चवळी मटकी कांदा लोणचं गुळ आणि मी जाऊन ज्या डब्यामध्ये पाहिलंय त्या डब्यामध्ये फक्त डाळ भात आणि त्या करपलेल्या पोळ्या. हे मेनू आहे का तुमचं? तू मॅनेजर आहेस? हा कस काय चाललंय? खेळ आहे हा? कसा सॉरी हा? गव्हर्नमेंटचा पगार गव्हर्नमेंटचा माल आहे असं लुटता? फोन ते मालकाला बनवून घ्या. कलेक्टरला फोन करा रे. कलेक्टरला सांगा हे सगळं बंद झालं पाहिजे. म्हणा गोरगरिबाच्या जीवाशी खेळायला तुम्ही सकाळचा मेनो हे रात्रीचा मेनो हे काय धंदा आहे काय? याच्यामध्ये दिलंय सोमवारचं चपाती चपाती चना डाळ चवळी मटकी कांदा लोणचं गुळ काकडी पत्तागोबी आणि हे रात्रीचा मेमो जे आहे याच्यामध्ये चपाती चना डाळ चवळी मटकी काकडी गुळ पत्ता गोबी गांजर आणि याच्यात कुठल्याही प्रकारचं तुम्हाला सांगतो की हे जेवण गोरगरीब लोकांना देईनात. याच्यामध्ये फक्त डाळ खराब झालेली डाळ चपाती तुम्हाला सांगतो की पूर्ण करपलेली त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की खराब झालेला भात हे असं जेवण तुम्हाला सांगतो की हे द्यायलाय. ताबडतोब माननीय शासनाला माझी विनंती आहे कोण याच्यावरचे जे अधिकारी आहेत. हे झालं एका शाळेचं, पण राज्यभरातल्या शाळांमध्ये मेन्यूनुसार भोजन दिलं जातं का हा सुद्धा विचार करण्यासारखा एक मुद्दा आहे आणि त्या सर्वांवर